कोरोना महामारी ने लोगों का जीना मुश्किल कर दिया है अभी भी देश में लगातार केस बढ़ते ही जा रहे हैं किसी के परिवार का सदस्य चला गया तो बहुत लोग बेरोजगार हो गए कोरोना का असर थोड़ा कम होते ही सरकार ने 50 फीसदी दर्शक क्षमता के साथ प्रदेश के सिनेमा घरों को खोलने की छूट दे दी थी लेकिन आप देख सकते हैं कि अभी भी रंगभूमि और कलाकार मंच को उतनी छूट प्राप्त नहीं हुई है और इस वजह से उन पर यह स्थिति सामने आ रही है कि, कि किसी को अपना व्यवसाय भी बदलना पड़ रहा है और कलाकार लोगों की यह हालत हो गई है की उनकी तरफ एक ही स्रोत था और वो भी कोरोना ने छीन लिया एक लियावंध मन गोष्टी का सला है की सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असताना नाट्यगृहच का बरं चित्रपटगृहच का बरं बंद घेऊ कारण आपण बघतोय की दररोज भाजी देखील एवढे नियम तुम्ही सांगूनही नियम पाळायला जात नाही आणि प्रचंड मोठी गर्दी होत असते आज हॉटेल्स पासून बी आर सगळे सुरू झाले तिथे अमाप गर्दी असतेच हे काय आपल्या डोळ्यापासून काही वाचलेलं नाही सगळ्यांना दिसतच आहे दीड दोन वर्षापासून आज दोन वर्षाचा कालावधी होतोय नाट्यगृह चित्रपटगृह बंद आहे तर जे काही कलावंत आहेत किंवा तंत्रज्ञ आहेत त्यांच्या परिवाराचं काय हा एक मोठा प्रश्न आहे आणि कलावंत हा दुसरं काम करू शकत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे कारण तो तेच रमत असतो त्याला तोच आनंद मिळत असतो म्हणूनच या क्षेत्रात तो आलेला असतो अनेक आले कामं अनेक नोकऱ्या सोडून त्याच्यामुळे कित्येक कुटुंबांची दयनीय अवस्था आहे त्यांच्या मुलांची परिस्थिती बघवत नाही त्यांची अवस्था बघवत नाही तर सरकारने याचा विचार करून आम्हाला चित्रपटगृह आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करून द्यावे झाडीपट्टी असेल संगीत कार्यक्रम असेल ऑर्केस्ट्रा असेल छोटे मोठे कुठल्याही कलावंताच्या आयुष्याशी संबंधित सगळे कार्यक्रम म्हणजेच सांस्कृतिक कार्य सुरू करावं अशी माझी नम्र विनंती आहे एक तारखेला तुम्ही सुरू करणार होता असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते पण अजूनपर्यंत आज तीन तारीख झाली त्याची काही हालचाल दिसत नाही आम्ही आशावादी आहोत संवेदनशील आहोत पण की परीक्षा पाओ तो आदेश देवा उन्होंने बताया कि किस प्रकार कोरोना के काल में रंगभूमि और कलाकार मंच बंद होने से पर्दे के पीछे के लोगों को भी परेशानियों का सामना करना पड़ रहा है और कुछ लोग बेरोजगार भी हो गए इन्हें समस्याओं को ध्यान में रखकर सरकार ने इस पर विचार करते हुए सामने का निर्णय लेना चाहिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पान से बी न्यूज नागपुर